नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023-24 नुकतीच या ठिकाणी जर बघितलं तर निवड यादी लागलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटत आहे की आता कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे। तर पहा, आपल्याला एक नंबरचं जे कागदपत्र आहे ते आहे आधार कार्ड, तर याची झेरॉक्स काढून ठेवावी आणि आपला मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे। पहा, लिंक असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर मोबाईल नंबर आपला लिंक असणं या ठिकाणी गरजेचं आहे आधार कार्डसाठी। त्याचबरोबर बँक पासबुक झेरॉक्स, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र, 1,50,000 उत्पन्न कमी असलेलं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तर आपल्याला हे 5 कागदपत्र असणं आपल्याकडे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपण 1 मे 2024 पासून रात्री आठ वाजता 8वी NMMS लाईव्ह बॅच नवीन सुरू करत आहोत। तर जे विद्यार्थी या ठिकाणी बॅचला जॉईन होणार आहेत तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह लेक्चर सुरू झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जाईल। आता ही कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहेत। आता पुढे इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओनुसार तुम्हाला सांगत जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।